विद्यालयाने पालघर. राष्ट्रीय सेवा योजनेतल्या निवडक विद्यार्थ्यांना लीडरशिप क्वालिटी त्यांच्या विकसित करणे, एनहान्स करणे हा या क्रमाचा शिबिराचा हेतू आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या की तुम्ही तरुण आहात आणि तुमच्या हाती आता वेगवेगळी साधनं आलेली आहेत. म्हणजे आमचा काळ होता की जिथे आमच्या माहिती आणि जनसंपर्क विभागातले आम्ही जे अधिकारी असतो त्यांचा अर्धा दिवस हा राजकीय व्यक्तींच्या बरोबर जात असतो आणि अर्धा दिवस प्रत्यक्ष फील्डवरती जातो. त्यामुळे आम्हाला फील्डवरच्या लोकांचं जेवढ्या गोष्टी माहिती असतात तेवढ्या प्रशासनामध्ये आणि राजकीय व्यक्तींच्या देखील असतात. हे सांगण्याचं कारण असं की गेले 2 दिवस तुम्ही नेतृत्व गुण शिकलेला असाल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अशा टिप्स असतात की शिवाजी महाराजांमध्ये कसे नेतृत्व गुण होते किंवा नेतृत्व गुणासाठी काय काय आवश्यक आहे. तरी मोबाईलच्या एका बोटावरती आपल्याला गुगल गुरु नावाचा एक मोठा महागुरु मिळाला आणि काहीही विचारलं तर लगेच गुगलमध्ये टाईप करून आपण फार हुशार आहोत अशा पद्धतीने उत्तर आपण देऊ लागतो. त्यातलं किती खरं, किती खोटं, किती सत्य त्याच्यामध्ये नेमकी माहिती जी आहे ती खरोखर आहे का याचा कुठलाही विचार न करता आपण पाहिलेल्या माहितीवरती आणि ऐकलेल्या माहितीवरती विश्वास ठेवतो. सांगण्याचं कारण असं की महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचं देशामधलं 2 नंबरचं खपाच्या दृष्टीने आणि वाचकांच्या दृष्टीने 1 नंबरचं मासिक जे मराठीसह अन्य भाषेमध्ये निघतं ते लोकराज्य. त्या लोकराज्यमध्ये आलेली माहिती ही अधिकृत माहिती इतकं डोळे दाखवणे आम्ही सांगू शकतो. लोकराज्य वाचक दिन होतं त्याचं कारण असं आहे की नव्या पिढीला आता वाचनापासून दूर जावंसं वाटतंय आणि जे वाचत आहे ते अधिकृत वाचन नाही. गुरुसरांशी बोलताना ई बुक, ई पुस्तकं, ई वाचन, ई प्रदर्शन हे सगळं ईमध्ये आलं, ईमधून मोबाईलमध्ये आलं. पूर्वी आम्ही प्रिंट मीडिया शिकत असताना आम्हाला जेव्हा मोजो म्हणजे काय सांगितलं तेव्हा आम्ही असं आश्चर्याने बघत होतो की मोजो म्हणजे मोबाईल जर्नालिझम. आणि 2001 चीनमध्ये मोबाईल वृत्तपत्र आलं. त्यावेळेच्या अविश्वसनीय वाटणाऱ्या गोष्टी, अल्विन टॉपलरचं जर 3rd wave वाचला असेल तर तुमच्या लक्षात येईल की कादंबरीमधल्या अनावश्यक वाचणाऱ्या किंवा जेम्स बॉन्डच्या पिक्चरमध्ये कुठल्या तरी एखाद्या चष्म्यातून निघणारी गोळी ही अविश्वसनीय वाटत होती. त्या अविश्वसनीय वाटणाऱ्या गोष्टी आता सत्यात आलेल्या आहेत आणि हे सत्य जे शासनाने सांगितलेलं आहे ते लोकराज्यमध्ये आहे. आपण आपणाला एक विनंती असेल की आपण लोकराज्याचं वर्गणीदार व्हावं. त्याचे अनेक फायदे आहेत. महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला नोकरी बघायची असते, स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतात आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करताना देखील लोकराज्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण एखाद्या गावामध्ये काम करत असू, एखाद्या शहरामध्ये काम करत असू, त्या शहरामधली योजना काय आहे ती योजना लोकांपर्यंत जाण्यासाठी त्याला पात्रता काय असावी लागते, त्याच्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्र काय असावी लागते या सगळ्यांची माहिती ही लोकराज्यमध्ये आहे. केवळ शासनामधले राजकीय व्यक्ती यांनी केलेल्या कामाचा उदोउदो नाही तर शासनाने केलेलं काम खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याचा उपयोग आहे. गेल्या महिन्याचा जर अंक तुम्ही बघितला तर वारी विशेष अंक आहे.
हजारो लोक एका वेगळ्या अपेक्षेने पंढरपूरला जातात, एका विठ्ठलाच्या केवळ दर्शनासाठी जातात, त्याच्यामध्ये कुठलेही जात वेद धर्म न ठेवता केवळ विठ्ठलाचं दर्शन घ्यावं म्हणून पायी चालत जातात. ती जी ओढ असते, तो जो एक रंग असतो, तो रंग आम्ही त्या वारी विशेषांकामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचे लोकराज्य 1947 पासून साप्ताहिक स्वरूपामध्ये सुरू झालं, आज त्याचा 4.5 लाख खप आहे. त्याचे अनेक विशेषांक आजही लोकांना उपयुक्त असे आहेत, म्हणजे लता मंगेशकर विशेषांक असेल, ज्ञानेश्वर विशेषांक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विशेषांक असेल. हे विशेषांक गेल्या 50 वर्षापासून तर संग्रहालयामध्ये आहेत, पण पुढचे 50 वर्ष देखील संदर्भ म्हणून वापरले जातात. मला सांगायला आनंद होतो की अनेक प्राध्यापक त्यांच्या संदर्भ सूचीमध्ये लोकराज्याचा आवर्जून उल्लेख करतात, त्याच्यातले संदर्भ घेतात. हे संदर्भ मूल्य असणारं पुस्तक मासिक आपण वाचावं यासाठी हा वाचन दिन आहे. युवा माहिती दूत याविषयी आपल्याला माहिती असेल की आपण गुगल प्लेमध्ये जातो आणि अगदी स्टार प्रवाह असेल किंवा वेगवेगळे ॲप्स आपण डाउनलोड करतो, ते वेगवेगळे ॲप्स आपल्या युटिलिटी ॲप म्हणून जरी आपण डाउनलोड करत असू, पण युवा माहिती दूत हा आपल्याला आपल्या गावाला समृद्ध करणारा ॲप आहे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, ते देणं लागत असताना आपण समाजासाठी थोडं जरी काम करू शकलो तरी त्या कुटुंबातला एक व्यक्ती, एक कुटुंब हे उभं राहू शकतं, आणि ते उभं राहण्यासाठी आपली छोटीशी मदत याच्यासाठी आवश्यक आहे. हे ॲप आपण डाउनलोड करा, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करा, आपले NSSA सर त्याच्यातून आपल्याला ज्या गावामध्ये काम करायचं आहे ते गावाची निवड करून देतील. तुम्हाला एक समन्वयक असेल, ते समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कुठल्या योजना आहेत, त्याच्यासाठी कुठलं माहितीपत्रक आहे, कुठला फॉर्म भरून द्यावा लागणार आहे, ही सर्व माहिती तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहे. समन्वयक म्हणून ज्यांची नियुक्ती होईल त्यांना मानधन देण्याची पण योजना आहे. याही पुढे जाऊन पुढच्या वर्षापासून UGCच्या मान्यतेने युवा माहिती दूत कार्यक्रमामध्ये जे सहभागी होतील त्यांना 10% किंवा अन्य काही गुण जे असतात तो देण्याबद्दलचा देखील निर्णय होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी असतो तर मी विचार केला असता की मला मार्क्स मिळणार आहेत का, मी का करावं, मी त्या गावामध्ये का जावं, तर तो एक भाग. जसं NSS मध्ये आपण एका वेगळ्या उद्देशाने येतो, तसा वेगळा उद्देश घेऊन हा एक माहिती दूत केलेला आहे. हा देशामधला पहिला प्रयोग आहे, आणि देशामधला पहिला प्रयोग हा जर यशस्वी झाला तर पुढच्या वर्षी युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनच्या माध्यमातून आपण संपूर्ण देशामध्ये हा प्रयोग राबवावा का याचाही विचार आमचं महासंचालनालय करत आहे. माझी अशी विनंती आहे की आपण या दोन्ही उपक्रमाला निश्चितपणे सहकार्य करावं. सर, मी 2 मिनटं थांबतो, मुलांना कुठलेही प्रश्न असतील तर आपण त्याविषयी बोलूया आणि मग पुढचं. आम्ही वृत्तपत्र, TV, होर्डिंग, विविध चॅनल्स या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आहे, पण काही घटक असे आहेत की या माध्यमापासून दूर आहेत आणि 1-to-1 बोलल्याशिवाय त्यांना त्या योजना पोहोचणार नाही. त्यासाठी एक शेवटचं माध्यम म्हणून त्या गावामध्ये राहणारा किंवा त्या गावाशी आस्था असणारा युवक तो त्या खेड्यामध्ये जाईल, त्या घरापर्यंत जाईल, त्यांना आवश्यक असणाऱ्या योजना कुठल्या आहेत त्याबद्दलची माहिती देईल, त्यांच्याकडनं आवश्यक असणारे फॉर्म भरून घेईल आणि विशिष्ट त्या व्यक्तीपर्यंत तो लाभ कसा मिळेल याच्यासाठी तो प्रयत्न करेल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही गुगल गुरुचे जरी विद्यार्थी असाल तरी वाचन हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला, तुमच्याकडे लीडरशिप क्वालिटी सगळ्या आहेत आणि तुमच्याकडे माहिती नसेल आणि वाचन नसेल, संदर्भ नसतील, तर तुम्हाला त्याचा उपयोग असणार नाही. किती लोक ग्रामीण भागातून आले, ग्रामीण भाग कसं केलं. आता तुम्ही 34 पुस्तकामध्ये ग्रामपंचायतीची कामं शिकले असाल, किती लोकांना आठवत आहे? छोटस पुस्तक होते 6-7 रुपयाचं, आपला जिल्हा नावाचं, आणि त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीची कामं असतात, पंचायत समितीची कामं असतात, जिल्हा परिषदेची कामं असतात, त्याच्यानंतर विधिमंडळाची कामं असतात, संसदेची कामं असतात,
राष्ट्रपतीची कामं असतात, राष्ट्रपतीची नियुक्ती कशी होते, उपराष्ट्रपतीची नियुक्ती कशी होते, पंतप्रधानांची नियुक्ती कशी होते, लोकसभा म्हणजे काय, राज्यसभा म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहे. तुम्ही लगेच गुगल बघा. पण पुन्हा चौथीमध्ये जायचं आणि ते पुस्तक काढायचं आणि वाचायचं, म्हणजे तुम्हाला नेतृत्व गुण कुठून सुरुवात होते ते कळेल. मला वाटते एवढा टिप्स पुरेस आहे. थँक्यू. माहिती दूर हा उपक्रम हाती घेतला आहे. विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत थेटपणे पोहोचवणं हे युवा माहिती दूत या उपक्रमाचं वैशिष्ट्य आहे. एक व्यक्ती म्हणून, एक विद्यार्थी म्हणून एक प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असते आणि जबाबदारी निभावत असताना